सलीम कुत्ता के साथ बड़गुजर ये नाचते दिखे, यह पूरे महाराष्ट्र ने देखा, मगर उनका ही समर्थन विरोधी कर रहे हैं। विरोधी जो फोटो दिखा रहे हैं वे धर्मगुरु के शादी का है। पालक मंत्री होने के नाते ऐसे शादियों में जाना पड़ता है, यह कहते हुए मंत्री दीपक केसरकर ने सरकार के मंत्री और विधायक का समर्थन किया है। उद्धव ठाकरे पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि वोट के लिए मोर्चे में जाना ये ठीक नहीं है। बड़गुजर बरोबर सलीम कुत्ताला नाचताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जो आज प्रयत्न झाला तो प्रयत्न एक उदाहरण आहे की आपली कृत्य लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप कसे करायचे याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे। कारण 17-18 मधला एक फोटो आणायचा, जो फोटो एका धर्मगुरूच्या लग्नातला आहे, धर्मगुरूच्या पुतण्याच्या लग्नाचा, आणि ते सुद्धा धर्मगुरू हे नाशिकचे प्रमुख धर्मगुरू आहेत, ज्याला शहरे खातीब असं म्हणतात। मग जर ते शहरे खातीब यांचं लग्न होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी कुंभमेळा झालेला होता, कुंभमेळाला त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं होतं, मग त्यांनी बोलवलेल्या लग्नाला जायचं की नाही हा प्रश्न आहे। पालकमंत्री म्हणून अनेकांच्या लग्नाला जातात, त्यावेळेला त्यांचं लग्न कोणाशी आहे किंवा त्यांचे पाहुणे कोण आहेत याची तर माहिती नसते, हा अलाहिदा भाग आहे। परंतु हे असं एक प्रकरण आहे की 2017-18 मध्ये आरोप झाले म्हणून ह्याच्यावर पोलीस चौकशी झाली। शहरे खातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही हा निर्विवादपणे त्या चौकशीमध्ये पुढे आलेला आहे। असं असताना त्या लग्नाचे फोटो दाखवायचे आणि बड़गुजर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय चुकीचं आहे। शेवटी सभागृह आणि त्याचं पावित्र्य हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यावेळेला असं तिथं सांगायला पाहिजे होतं की हे जुने फोटो आहेत, नाहीतर जे लोक हे फोटो बघतील त्यांचं असं सुद्धा कन्फ्युजन होणार की सलीम कुत्ताच्याच लग्नातले हे फोटो आहेत की काय। आणि त्याच्यामुळे हे स्पष्ट झालं पाहिजे लोकांच्या समोर, कारण विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये काय घडतं त्याचं थेट प्रक्षेपण हे सर्वसामान्य लोकांच्या समोर होत होतं असतं आणि त्याच्यामुळे ही सगळी माहिती लपवून ठेवली। आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये आले आणि त्यांनी ज्यावेळेला ह्याच्याबद्दल बोलले, एकही व्यक्ती काही बोलू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून असे जे नाचणारे लोक आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचा कोणाकोणाशी संबंध आहे याची चौकशी SIT मध्ये निघेल। ते निर्दोष असतील तर निर्दोषसुद्धा म्हणून निघतील, परंतु आज तरी लोकांच्या समोर जे आलं आहे त्याचं उत्तर द्या, त्याच्याऐवजी दुसरेच काहीतरी आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं हे अतिशय चुकीचं आहे। जुन्या पेन्शनच्या संदर्भात समिती आमच्या सरकारने नेमली आहे, पूर्वी कोणी याला न्याय दिलेला नाही आहे। आता मतासाठी म्हणून कोणाच्या तरी मोर्चाला जाणं ही अलाहिदा बाब असते, परंतु आमच्या समितीने त्याच्यावर सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि माझी खात्री आहे की हा रिपोर्ट ज्याला समोर येईल त्याला सरकारची भूमिका स्पष्ट होईल की कुठल्याही कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शनपेक्षा कमी पैसे मिळता कामा नये, हे सुरुवातीपासूनचं आमच्या सरकारचं धोरण होतं। आणि निश्चितपणे ह्याच्यामध्ये काय हे आम्ही सांगू शकत नाही, कारण ती समिती आहे। परंतु ज्यावेळेला एखादा संप झाला त्याला तो संप मिटवण्याचा ह्याच्यापूर्वी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला नव्हता। मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेलासुद्धा ताबडतोब सर्व संघटनांच्या लोकांना बोलवलं, कमिटी स्थापन केली आणि त्याला न्यायसुद्धा देण्याची भूमिका ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी घेतलेली आहे। आणि त्याच्यामुळे आमच्या सरकारची भूमिका क्लिअर असते, केवळ श्रेयासाठी म्हणून राजकारण काढायचं, श्रेयासाठी म्हणून मोर्चे काढायची ही आमच्या सरकारची बिलकुल भूमिका नाही। मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे, आशियामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही धारावी आहे, धारावीच्या जनतेच्या जीवनामध्ये 4 क्षण ज्याला सुखाचे यायचे असतील त्याला त्याच्या चांगल्या तऱ्हेने नियोजन कसं करायचं, तिथं असलेल्या लोकांना न्याय कसा द्यायचा याच्याऐवजी नवीन काहीतरी विषय उरकून काढायचा आणि जणू काय आम्हीच हे केलं असं भासवायचं हा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आहे। मला एक आठवण करून द्यायची आहे की रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प 12-12 वर्ष जिथं मुंबईचे रखडलेले होते, एका बिल्डरला नोटीस गेली नाही, ती का गेली नाही ते सुद्धा समजलं पाहिजे। आमचं सरकार काय यायला लावलं, ज्यावेळेला लोकांना भाडी मिळायला लागली, ज्यावेळेला लोकांना त्यांची हक्काची घरं मिळायला लागली, सर्वांना कल्पना आहे की लोकांना हक्काची घरं केवळ हेच सरकार देऊ इच्छितं आणि तसं ते करणार आहेत।
आणि त्याच्यामुळे या मोर्चांचं प्रयोजन आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईतला एकही मनुष्य हा मुंबईच्या बाहेर फेकला जाता कामा नये. त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत. जोपर्यंत घरं मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना भाडं मिळालं पाहिजे. म्हणून आता 2-2 वर्षाचं भाडं हे सुद्धा आगाऊ देण्याची प्रोव्हिजन केली आणि लोकांना ते मिळायची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आजची माझी मी मुद्दाम आपल्याशी बोलायला आलो, हे वरच्या हाऊसमध्ये जे घडलं त्याच्या बाबतीत जनतेने कुठल्याही प्रकारे संशय मनामध्ये ठेवता कामा नये. आपला कोणतरी पदाधिकारी हा दाऊदच्या हस्तकाबरोबर आणि जो सरळ थेट त्याच्यामध्ये आरोपी होता त्याच्याबरोबर नाचला म्हणून दुसऱ्याची बदनामी करणं आता बंद झालं पाहिजे. 17-18 फोटो आहेत याची चौकशी झालेली आहे आणि याच्यामध्ये दाऊदचा कोणीही हस्तक आढळून आलेला नाही आणि तेवढंच जनतेलासुद्धा कळावं म्हणून ही माहिती दिलेली आहे.